बेळगाव मधील सीमा भाग अन्यायानं कर्नाटक सात सामील केल्याच्या निषेधार्थ आज काळा दिन पाळण्यात येतोय. थोड्याच वेळात बेळगावात हा काळा दिनाची फेरी काढण्यात येणार आहे. बेळगाव संपूर्ण सीमा भाग अन्यायानं कर्नाटकात सामील केल्याच्या निषेधार्थ सीमावासी आज हा काळा दिन पाळतायत. गेली 63 वर्ष बेळगाव मधील मराठी भाषिक याद्वारे सीमा प्रश्नांकडे लक्ष वेधतायत. एका बाजूला कर्नाटक सरकार कर्नाटक राज्य उत्सव साजरा करत असताना मराठी भाषक मात्र काळा दिन पाळून आपल्याला कर्नाटकात राहायचं नाहीये ठासून सांगत आहेत. काही वेळातच बेळगावात काळ्या दिनाची फेरी काढण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरला काल आपण बघितलं बेळगावमध्ये बेळगाव कर्नाटका स्थापनेचा दिवस साजरा करण्यात आला, तर दुसरीकडे मात्र मराठी भाषिक जे बेळगावमधले मराठी भाषिक आहेत ते मात्र आज या दिवशी काळा दिन साजरा करणार आहेत. आपण बघतोय ज्ञानेश्वर साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, स्वातंत्र्यानंतर आपण जवळजवळ आपण सीमा प्रश्न जो आहे बेळगावचा खास करून मराठी भाषिक बऱ्यापैकी कर्नाटकात गेलेले आहेत आणि तो सीमा प्रश्न अजूनही तेवढा ज्वलंत आहे. आजही आपण बघतो इतक्या 63 वर्षानंतर सुद्धा हेच चित्र बघायला मिळत आहे. आज मराठी भाषिक काळा दिन साजरा करणार असं कळत आहे. कशा स्वरूपाचे कार्यक्रम असेल, काय नेमकं स्वरूप असेल त्याचं? मनुश्री, ज्यावेळी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली त्यावेळी बहुसंख्येनं मराठा समाज असलेल्या सीमा भागातला काही भाग सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये घेण्यात आला आणि ह्या सीमावासियांनी आम्हाला मराठी भाषिक आम्ही असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात सामील करून घ्या, आम्हाला कर्नाटकात नको अशा पद्धतीची त्यावेळी मागणी केली होती. मात्र ही मागणी धुडकावून लावत या मराठी भाषिकांना सुद्धा कर्नाटकामध्ये घेण्यात आला आणि त्यामुळेच हा 1 नोव्हेंबरला काळा दिन आहे तो मराठी भाषिक या भागातले परिसरातली साजरा करतात. खरं तर आज कर्नाटक राज्याची निर्मिती आणि एका बाजूला तिथलं जो प्रशासन आहे तो राज्योत्सव साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र कर्नाटकातले सीमावासी आहेत ते काळा दिनाची निषेध फेरी काढून या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या 63 वर्षापासून सीमावासींचा हा लढाई बेळगाव भालकी निपाणी बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा आवाज घेऊन आहे ते. हे सीमावासी मोठ्या संख्येनं आज या रॅलीमध्ये सहभागी होतील. महाराष्ट्रातले जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील हे सुद्धा आता काही वेळातच बेळगावमध्ये दाखल होतील. ते सुद्धा या मूक रॅलीमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र सुद्धा तुमच्या पाठीचे आहे अशा पद्धतीचं आहे ते त्यांना आश्वासन सुद्धा देतील. मात्र एकूणच या सीमा प्रश्नाकडे बघायला गेलं तर गेल्या 63 वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि तो केंद्र सरकारच्या पातळीवरती आणि सुप्रीम कोर्टामध्ये आहे. मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा काळा दिन पाळला जाईल अशा पद्धतीचा निर्धार आहे तो सीमावासी करताना पाहायला मिळते. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. सीमा भागात आज अनेक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. काळा दिन आज मराठी भाषिकांतर्फे पाळण्यात येणार आहे.